लाभदायी वक्री गुरु होईल शुभ काळ सुरू। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। दिनांक 20 जून 2021 रोजी ज्योतिषीय दृष्टिकोनातून एक खूप मोठी घटना घडणार आहे। पुढील काही महिने त्या घटनेचे खूप मोठे परिणाम सर्वांवर होणार आहे। काही राशी या अत्यंत भाग्यवान देखील ठरतील। साहजिकच शास्त्राच्या सर्व अभ्यासकांसाठी त्या घटनेचं महत्त्व खूप आहे, कारण त्या दिवशी गुरु महाराज वक्री होत आहे। शतभिषा नक्षत्रामधून गुरु महाराज या दिवशी वक्री होत आहेत। आपल्या ग्रहमालेतील गुरु हा नैसर्गिक शुभग्रह म्हणून ओळखला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु महाराजांना एकूण 3 दृष्ट्या असतात, त्या अमृततुल्य मानल्या जातात। त्यामुळे ते ज्या स्थानात बसलेले असतात त्या 3 स्थानांवर त्यांची दृष्टी असे एकूण 4 स्थानं शुभ करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते। त्यामुळे साहजिकच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीला खूप महत्त्व असतं। गुरु म्हणजे शिक्षण, संतती, ज्ञान आणि उत्पन्नाचा स्तोत्र या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या 4 गोष्टींचं कारकत्व गुरु महाराजांकडे येतं। तर असे हे गुरु महाराज 20 जून रोजी वक्री होत आहे। या एका वाक्याला आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून विविधांगी पाहावं लागेल। सर्वप्रथम ग्रहांची अवस्था या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा ग्रहांचं वेग भ्रमण या विषयाचा जेव्हा विचार करतो, तर आपल्या पारंपरिक ग्रंथात 1000 वर्षापूर्वी श्लोकांद्वारे लिहिलेलं आहे, ग्रह हे विविध पद्धतीने मार्गक्रमण करतात। मग त्या विविध पद्धती कोणत्या? तर त्या श्लोकांमध्ये मार्गी, अतिचारी, वक्री आणि स्तंभी या ग्रहभ्रमणाच्या पद्धती दिलेल्या आहेत। म्हणजे या 4 पद्धतीनुसार ग्रहांचं भ्रमण सतत सुरू असतं। त्या श्लोकामध्ये हे दिलेलं आहे की प्रत्येक ग्रह हे मार्गी होतात, वक्री होतात, अतिचार गतीने मार्गक्रमण करतात व स्तंभी देखील होतात। ग्रहांच्या या प्रत्येक अवस्थेचं या भ्रमण पद्धतीने मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो। तो कसा? हे देखील ग्रंथामध्ये विविध श्लोकांच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्यानुसार आपण या वक्री गुरुचा अभ्यास करणार आहोत। त्यात सर्वप्रथम अभ्यासाची बाब अशी की ग्रह वक्री होणं म्हणजे काय, ग्रह वक्री केव्हा होतात। वास्तविक पाहता ग्रह वक्री होणं म्हणजे तो एक प्रकारे दृष्टिभ्रम असतो। ग्रह वक्री होत नाहीत, ते मार्गीही होत नाहीत, ग्रह स्तंभी देखील होत नाही, तर ते आपल्या एकसारख्या वेगाने प्रवास करीत असतात। मात्र पृथ्वीवरून पाहत असताना दृष्टिभ्रमामुळे ग्रह वक्री झाला, अतिचारी झाला असं आपल्याला वाटतं। त्यामुळे ग्रह वक्री झाल्यामुळे जे बळ निर्माण होतं त्याला चेष्टाबळ असं नाव ग्रंथांमध्ये देण्यात आलेलं आहे। म्हणजे ती त्या ग्रहांची वास्तव स्थिती नसते। चेष्टा हा शब्द आपण बऱ्याच वेळा याच पद्धतीने वापरत असतो की तसा संभ्रम निर्माण होणं, जे वास्तव नाही ते दर्शवण्याचा प्रयत्न करणं, या पद्धतीचं ते बळ निर्माण होतं। मग ते शुभ की अशुभ हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। मात्र ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याचं चेष्टाबळ वाढतं। ते चेष्टाबळ तुमच्या पत्रिकेत, तुमच्या मूळ पत्रिकेत तो ग्रह शुभ असेल तर शुभ पद्धतीने वाढतं आणि अशुभ असेल तर अशुभ पद्धतीने वाढतं। मग तो ग्रह पत्रिकेला शुभ आहे की अशुभ हे ओळखण्याचा मार्ग कोणते? तर ते ओळखण्याच्या 5 पद्धती आहेत, ज्यावरून वक्री ग्रह तुम्हाला शुभ ठरेल की अशुभ ठरेल हे आपल्याला बघता येतं। अभ्यासकांना नियम लक्षात यावे म्हणून
आपण प्रत्येक वेळी घडणाऱ्या घटनेमागची कारणं देत असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या कुंडल्यांना तुम्ही हे नियम लावून बघावे. तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहावे. तर सर्वप्रथम हा वक्री ग्रह तुमच्या पत्रिकेला कारक आहे की मारक आहे ते बघा. तो कोणत्या राशीत आहे? स्वराशीत, मित्र राशीत, उच्च राशीत, नीच राशीत, शत्रू राशीत की समराशीत हे बघा. त्यानंतर कोणत्या भावात बसलेला आहे, त्याची अवस्था कशी आहे, म्हणजे बालावस्था, युवावस्था, मृतावस्था अशा विविध प्रकारच्या अवस्था आपल्या ग्रंथांमध्ये दिलेल्या आहेत, त्यापैकी त्याची अवस्था बघा. त्यानंतर त्याच्यावर प्रभाव कसा आहे, म्हणजे शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर शुभ प्रभाव, अशुभ ग्रहांची असेल तर अशुभ प्रभाव, शुभ ग्रहांच्या कर्तरीत आहे की अशुभ ग्रहांच्या कर्तरीत आहे हे बघा. या सर्व बाबींचा प्रभाव ग्रहांवर पडत असतो आणि पर्यायाने त्या व्यक्तीवर पडत असतो. हे सर्व बघितल्यानंतरच आपण हे ठरवू शकतो की हा ग्रह पत्रिकेला शुभ आहे की अशुभ आहे. मग मूळ पत्रिकेला तो जसा असेल, म्हणजे ज्या पत्रिकेत शुभ असेल तर त्याच्या शुभतेत वाढ होईल, अशुभ असेल तर अशुभतेत वाढ होईल. एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आपलं नवीन चॅनल ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे नव्याने सुरू झालं आहे. ज्योतिषशास्त्राची नवनवीन माहिती घेण्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आता ग्रह वक्री होणं हा गोचरमधील एक भाग येतो. मग गोचरनुसार तो तुमच्या राशीला शुभ असेल तर शुभता वाढवेल आणि अशुभ असेल तर अशुभता वाढेल. आपण प्रत्येक राशीनुसार हे बघणार आहोत, म्हणजे तुमची रास भाग्यवान आहे का हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक राशीनुसार या वक्री गुरुचे परिणाम काय असतील हे सविस्तर समजून घेऊ. गुरु महाराज हे 120 दिवसांसाठी वक्री होत आहेत, म्हणजे ते सुरुवातीला शतभिषा नक्षत्रात आणि त्यानंतर ते धनिष्ठा नक्षत्रात वक्री अवस्थेत प्रवेश करतील. शतभिषा या नक्षत्राचा स्वामी राहू हा ग्रह आहे. गुरु आणि राहू यांच्यात मैत्री नाही, मात्र धनिष्ठा नक्षत्रात जेव्हा गुरु महाराज प्रवेश करतील तेव्हा त्या नक्षत्राचा स्वामी मंगळ हा ग्रह असल्यामुळे आणि गुरु आणि मंगळ यांच्यात मैत्री असल्यामुळे त्याचा देखील आपल्यावर विशिष्ट प्रभाव पडणार आहे. 120 दिवस गुरु महाराज हे साधारणपणे दरवर्षी वक्री होतात, म्हणजे गुरु वक्री होणं ही काही विशेष बाब किंवा नियमबाह्य घटना किंवा दुर्लभ घटना म्हणू शकत नाही, कारण ते दरवर्षी वक्री होतात आणि तिचे प्रभाव पडतच असतात. मात्र यावर्षी होणाऱ्या वक्री गुरुला विशेष महत्त्व आहे, कारण यावर्षी शनी आणि गुरु हे दोन मोठे ग्रह, दोन महत्त्वपूर्ण ग्रह एकाच वेळी वक्री होत आहेत. शनी महाराज मागील महिन्यातच वक्री झालेले आहेत, त्यामुळे साहजिकच परिणामांची दिशा बदलणार आहे. अजून विशेष बाब सांगायची म्हणजे 22 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या काळात बुध हा ग्रह देखील वक्री होईल, त्यामुळे गुरु महाराजांच्या या 120 दिवसाच्या वक्री अवस्थेचे आपल्याला 3 भाग करावे लागतील. म्हणजे गुरु महाराज वक्री असताना पुढे बुध, गुरु आणि शनी हे 3 ग्रह वक्री असताना, आधी सांगितल्याप्रमाणे गुरु महाराज शतभिषा नक्षत्रात असताना त्याचे वेगळे प्रभाव पडतील आणि त्यानंतर जेव्हा ते धनिष्ठा नक्षत्रातून प्रवास करतील तेव्हा त्यांचे वेगळे प्रभाव पडतील. तसंच जेव्हा बुध हा ग्रह वक्री होईल तेव्हा त्याचे प्रभाव अजून बदलतील. एकंदरीत जेव्हा आपण प्रभावांचा विचार करतो तेव्हा गुरु हा मूळतः नैसर्गिक शुभ ग्रह आहे. कोणताही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याचं बळ वाढतं, कारण तो पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो.
तेव्हा त्याची नैसर्गिक शुभता वाढते. आता हा प्रश्न अनेक वेळा अभ्यासकांना जातकांना पडतो की सर्व ग्रहांमध्ये गुरुग्रहाला एवढं महत्त्व का? गुरु हा ग्रह अतिशुभ का मानला जातो? आता देवांचे गुरु बृहस्पती म्हणून गुरु शुभ ही एक बाब झाली. मात्र जेव्हा आपण अष्टक वर्ग पद्धतीचा अभ्यास करतो तेव्हा गुरुच्या या महत्त्वाचं अजून एक कारण आपल्याला सापडतं. अष्टक वर्गामध्ये सर्व सात ग्रह आणि एक लग्न यांचे एकमेकांबद्दलचे विचार किंवा गुण लक्षात घेतले जातात. प्रत्येक ग्रह स्वतःसह इतरांना विशिष्ट स्थानांमध्ये गुण देत असतो किंवा देत नसतो. या पद्धतीने अष्टक वर्गात गुण दिलेले असतात. त्यामध्ये मंगळ आणि शनीचे गुण बघितले असतात ते फक्त 39 एवढे असतात. म्हणजे सर्व ग्रह मिळून मंगळाला किंवा शनीला फक्त 39 गुण देतात. मात्र गुरुग्रहाला अष्टक वर्गात 56 गुण मिळतात. म्हणजे इतर 6 ग्रह, एक लग्न असे 7 आणि गुरु स्वतः असे 8 मिळून गुरुला जे गुण प्राप्त होतात ते 56 एवढे भरभक्कम असतात. त्यामुळे गुरुला शुभ मानले जाते कारण हे अष्टक वर्गात गुण शुभ म्हणून गुणले जातात. तर असा हा गुरु वक्री होत आहे. सर्वप्रथम गुरु महाराज जेव्हा शतविशा नक्षत्रात असतील तेव्हा अनेक घटना अचानक घडतील, अनेक शुभ गोष्टी घडतील. गेली काही दिवस आपण ज्या अत्यंत त्रासातून प्रवास करीत आहोत त्या त्रासातून आपल्याला कुठेतरी मार्ग सापडेल. कारण निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धर्म आणि व्यय या दोन स्थानांचा तो अधिपती असतो. त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्कीच प्राप्त होतील. त्यानंतर धनिष्ठा नक्षत्रात गुरु महाराज प्रवेश करतील तेव्हा कुठेतरी लोकप्रतिनिधींच्या विरुद्ध किंवा विद्यमान सरकारच्या विरुद्ध गृहयुद्धाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. आंतरिक युद्ध, बाह्य शत्रू किंवा नैसर्गिक आपत्ती असं वातावरण निर्माण होऊ शकतं. ही अवस्था विशेषतः 22 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 हा 20 ते 22 दिवसांचा काळ थोडा धोकेदायक असेल. मात्र 120 दिवसांपैकी 98 ते 100 दिवस हे शुभतेकडे झुकतील. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाची फळं देतच असतो. मात्र त्याच्या मागच्या स्थानाची देखील 50% फळं देतो. आता समजा गुरु एखाद्या स्थानातून वक्री होत आहे तर तो ज्या स्थानात आहे तेथून त्याची 3 स्थानांवर दृष्ट्या पडतात. म्हणजे 4 स्थानं तो व्यापत असतो, 3 स्थानं तो शुभ करतो. कारण गुरुदृष्टी ही अमृततुल्य मानल्या जाते. जेव्हा गुरु महाराज वक्री होतात तेव्हा त्याच्या मागच्या घरातील 3 दृष्ट्या जर अजून विचारात घेतल्या तर एकाच वेळी 4 आणि 4 8 ग्रह शुभ करण्याचं सामर्थ्य या वक्री असलेल्या गुरुग्रहामध्ये निर्माण झालेलं असतं. आता आपण राशीनुसार होणाऱ्या गुरुचे प्रभाव सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ते मुख्यतः तुम्ही तुमच्या जन्मराशीवरून बघावे. म्हणजे तुमच्या मूळ जन्मपत्रिकेत चंद्र ज्या घरात बसला असेल त्या घराची रास म्हणजे तुमची जन्मरास, त्यावरून हे प्रभाव बघावे. त्याचे प्रभाव तुम्हाला नक्कीच जाणवतील. आपल्या 12 राशी आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम मेष राशीवर होणारे प्रभाव आपण समजून घेऊ. एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आपलं नवीन चॅनल ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी हे नव्याने सुरू झालं आहे. ज्योतिषशास्त्राची नवनवीन माहिती घेण्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबून ठेवा. म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीला गुरु महाराज सध्या 11 आहेत. 11 गुरु हा निसर्गतः शुभ असतो
कारण त्याची दृष्टी ही तृतीय पंचम आणि सप्तम स्थानावर पडत असते. तसंच मेष राशीला गुरु महाराज हे कारक ग्रह आहे, त्यामुळे देखील पुन्हा एकदा त्यांची शुभता वाढते. असा हा गुरु वक्री होत आहे, त्याचा प्रभाव म्हणजे अनेक दिवस जे मेष जातक घरात पाळणा आणण्याची वाट पाहत असतील त्यांची इच्छा या काळात पूर्ण होईल. शिक्षणात ज्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल त्यांना यशाचा संधी प्राप्त होतील. ज्यांनी आधी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करून ठेवलेली असेल त्यातून त्यांना चांगला परतावा मिळू शकेल. तुमच्या व्यवसायाला अचानकपणे वेग प्राप्त होईल, असे अनेक शुभ परिणाम तुमच्यावर घडतील. विशेष म्हणजे या सगळ्या घटना अनपेक्षित आणि अचानकपणे घडतील, कारण वक्री ग्रहाचं हे एक वैशिष्ट्य आहे, तो घटना अनपेक्षितपणे घडवतो. म्हणजे गेली अनेक दिवस तुम्ही वाट पाहत होते आपल्याला यश मिळावं, नोकरी मिळावी, मात्र ते शक्य होत नव्हतं. गुरुच्या या वक्री काळात त्या घटना पटकन आणि अनपेक्षितपणे घडतील, कारण गुरु महाराज तुमच्या लाभस्थानात असल्यामुळे तृतीय पंचम आणि सप्तम या तीन स्थानांवर ते दृष्टी टाकत आहे. म्हणजे या तीन घरांची ते 100% फळं देतील, मात्र त्याचबरोबर वक्री असल्यामुळे ते तुमच्या कुटुंब, वास्तू आणि नोकरी या तीन स्थानांची देखील 50% फळं देणार आहेत. म्हणून मेष जातकांना गुरुचं हे 120 दिवसाचं गोचर विशेष लाभदायक ठरेल. मेष जातकांनी या दिवसात स्वतःच्या अनुभवांकडे लक्ष द्यावे आणि आपले आलेले अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहावे. वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या दशम स्थानातून गोचर करीत आहेत. त्यांची पंचम दृष्टी कुटुंबस्थानावर, सप्तम दृष्टी वास्तुस्थानावर आणि नवम दृष्टी नोकरीच्या स्थानावर, जिथून आपण नोकरीसोबत शत्रू, कर्ज या गोष्टी बघत असतो. परिणामी कुटुंबात वाढ होणं, वास्तुसौख्य निर्माण होणं, गेली अनेक दिवस तुम्ही नोकरीच्या शोधात असताना अचानकपणे नोकरी प्राप्त होणं यासारखे शुभ परिणाम प्राप्त होतील. त्याचवेळी 50% त्याचे शुभ परिणाम हे गुरु वक्री असल्यामुळे लग्नस्थान, तृतीय स्थान आणि पंचम स्थानाचे देखील मिळतील. म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास होणं, प्रवासाचे योग निर्माण होणं, प्रवासातून लाभ मिळणं, संतती सौख्य, शिक्षणात यश, इष्टदेवाचं सहकार्य, भावंडाशी नातं समृद्ध होणं, या सर्व बाबी घडून येतील. तसंच एखादी कला शिकण्याची तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करीत होता त्यात अचानकपणे यश प्राप्त होणं, लेखन कार्यात यश मिळणं किंवा IT सेक्टरमध्ये यश मिळणं, असे अनेक शुभ परिणाम वृषभ जातकांवर या वक्री गुरुचे होतील. आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा. अनुभवांकडे लक्ष द्या, म्हणजे तुमचा स्वतःचा देखील शास्त्राचा सखोल अभ्यास होतो. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीला गुरु महाराज हे कारक ग्रहांमध्ये येत नाहीत, तरी देखील मिथुनेच्या भाग्यातून गुरु महाराज प्रवास करीत आहे, जेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर, तृतीय स्थानावर, पंचम स्थानावर पडते. राशीवर दृष्टी पडत असल्यामुळे व्यक्तिमत्व समृद्ध होणं, तृतीय स्थानावर पडत असल्यामुळे भावंडांशी नातं किंवा प्रवासातून धनलाभ होणं, परदेश प्रवासाचे योग, अशा अनेक बाबी घडून येतात. कारण नवम स्थानातून विशेषतः गुरुसारखा ग्रह जेव्हा तृतीय स्थानावर दृष्टी टाकतो तेव्हा परदेश प्रवासाचे योग त्यातून निर्माण होतात. त्याचवेळी गुरु महाराजांची तुमच्या पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग निर्माण होतात. याशिवाय जसं आपण प्रत्येक राशीवर होणारा प्रभाव बघतोय तेव्हा गुरु ज्या स्थानात आहे त्याच्या मागील स्थानाची 50% फळं ते देतील. त्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या अष्टम स्थानातील फळं देतील. व्ययस्थानावर त्यांची दृष्टी, कुटुंबस्थानावर, वास्तुस्थानावर त्यांची दृष्टी आहे, त्यानुसार धनलाभ होऊन त्यातून वास्तू किंवा वाहनाची निर्मिती होणं हा एक छानसा योग निर्माण होतो.
गेली अनेक दिवस मिथुन जातक फक्त आणि फक्त संघर्ष करीत आहे, त्यामुळे मिथुन जातकांसाठी हा एक शुभ योग म्हणावा लागेल, त्याचा त्यांनी सदुपयोग करावा. कर्करास कर्कराशीच्या दृष्टीने विचार केला असता अष्टम स्थानातून गुरु महाराजांचं गोचर सुरू आहे. अष्टम स्थान तसं आपण शुभ मानत नाही, मात्र गुरु महाराजांच्या दृष्टीने विचार केला असता अष्टम स्थानातून त्यांच्या तीन दृष्ट्या व्यय, धन, कुटुंबस्थान आणि चतुर्थ म्हणजे वास्तुस्थानावर पडत आहे. या तीनही दृष्ट्या शुभ असल्यामुळे अचानक वास्तू किंवा वाहनाचे योग निर्माण होणं, कुटुंबात वाढ होणं या गोष्टी अनपेक्षितपणे घडू शकतात. त्याचवेळी गुरु महाराज वक्री असल्यामुळे मागील स्थानांची 50% फळं ते देतील, म्हणजे कर्क राशीच्या सप्तम स्थानातून ते लाभस्थान, राशी आणि तृतीय स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे लाभात वृद्धी, व्यक्तिमत्वात वृद्धी आणि प्रवासातून लाभ, भावंडांशी सौख्य असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील, त्याचा लाभ घ्या. सिंहरास सिंहराशीच्या दृष्टीने विचार केला असता वक्री गुरु सिंहराशीच्या सप्तम स्थानातून प्रवास करीत आहे, तेथून त्यांची दृष्टी इच्छापूर्ती म्हणजे लाभस्थानावर, राशीवर आणि तृतीय स्थानावर पडत असल्यामुळे ही तीन स्थानं गुरु महाराज शुभ करीत आहेत, त्यांची शुभ फळं त्यांना मिळत आहेत. मात्र आत्ता जेव्हा गुरु महाराज वक्री होतील तेव्हा त्याच्या शुभतेत तीव्रतेने वाढ होईल. अचानक मोठं धनलाभ होणं, सातत्याने तुम्ही जे परिश्रम घेत होतात त्याची फळं अनपेक्षितपणे पदरात पडणं, व्यक्तिमत्वाचा विकास होणं, एखादी पदवी प्राप्त होणं, ज्ञान अर्जित करणं, नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाणं, अशा अनेक घटना तुमच्या बाबतीत घडणार आहे. त्याचवेळी 50% परिणाम हे मागच्या घराचे मिळणार असल्यामुळे तुमच्या षष्ठ स्थानातून गुरु महाराजांची दृष्टी दशम, व्यय आणि कुटुंब स्थानावर पडते, त्याचे देखील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. दशम म्हणजे कर्मस्थानावर दृष्टी टाकून गुरु महाराज तुमचे कर्म समृद्ध करतील, तुम्हाला प्रवास करायला लावतील, अनपेक्षित खर्च करायला लावतील. हे खर्च कुटुंबासाठी करावे लागतील किंवा कौटुंबिक धनलाभ होण्याची शक्यता यातून तयार होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन या काळातील तुमची वाटचाल राहायला हवी, जेणेकरून या शुभदायक लाभदायक काळाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकाल. जातकांनी या दिवसात स्वतःच्या अनुभवांकडे लक्ष द्यावे आणि आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावे. कन्यारास कन्याराशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्ठ स्थानातून गुरु महाराजांचा प्रवास सुरू आहे, तेथून त्यांची दृष्टी दशम, व्यय आणि कुटुंबस्थानावर पडते. या चार स्थानांचे शुभ परिणाम कन्या जातकांना मिळत आहेत, मात्र कन्याराशीसाठी गुरु महाराज हे कारक ग्रह नाहीत, तरी देखील गुरु हे दाता म्हणजे देणारे आहेत. शुभ फळं देणं हा त्यांचा धर्म आहे, म्हणून शुभ फळं मिळतच असतात. त्यानुसार कन्या जातकांना कर्मवृद्धी, कौटुंबिक वृद्धी, कौटुंबिक सौख्यात वृद्धी, कौटुंबिक कारणासाठी काही वेळा अनेक खर्च हे परिणाम प्राप्त होतील. सोबत वक्री गुरु मागच्या घराची 50% फळं देत असल्यामुळे तुमच्या भाग्यात वृद्धी, लाभात वृद्धी आणि ज्ञानात देखील वृद्धी अशी फळं कन्या जातकांना प्राप्त होतील. जातकांनी या दिवसात आपल्या स्वतःच्या अनुभवांकडे लक्ष द्यावे आणि आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावे. तुळरास तुळराशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचमातून गुरु महाराजांचं गोचर सुरू आहे. पंचम स्थान हे इष्टदेव, संतती या गोष्टींसाठी पाहिलं जातं. हे सर्व सौख्य गुरु महाराज तुळ जातकांना देत आहेत. वक्री झाल्यावर त्याची तीव्रता अजून जास्त वाढेल, मात्र तुळ राशीला गुरु महाराज कारक ग्रह नाहीत ही बाब लक्षात घ्या. म्हणजे गुरु महाराज जी फळं मेष, सिंह, धनु, मीन या राशींना देतील, कर्क राशीला देतील, तेवढी शुभ फळं कन्या, तुळ, वृषभ या राशींना देणार नाहीत, कारण ते या राशींचे नैसर्गिक कारक ग्रह नाहीत.
तरी देखील ते नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे काही शुभफळं त्यांची तुमच्या पदरात पडतच असतात. त्यानुसार तुळजातकांना भाग्यात वृद्धी, लाभात वृद्धी, व्यक्तिमत्वात वृद्धी अशी शुभफळं आणि सोबतच कर्मात वृद्धी. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांच्या व्यवसायात अनपेक्षितपणे वाढ ही फळं गुरु महाराज या वक्री अवस्थेत तुम्हाला देतील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांचा प्रवास तुमच्या चतुर्थ स्थानातून सुरू आहे. तेथून त्यांची दृष्टी अष्टम, दशम आणि व्ययस्थानावर आहे. ही तीन स्थानं त्यांनी शुभ केलेली आहे. सोबतच 50% फळं मागच्या घराची मिळत असल्यामुळे तेथून पडणाऱ्या दृष्टीचा विचार केला असता सप्तम, भाग्य आणि लाभ या तीन स्थानांवर त्यांची दृष्टी पडते. एकंदरीत वृश्चिक जातकांना अनेकांना अनेक प्रकारचे शुभ लाभ, त्यामध्ये व्यवसायात वृद्धी होणं, भाग्यात वृद्धी, अर्थप्राप्ती, नोकरीचे योग, व्यवसायात वृद्धी, अशी एखादी इच्छा जी अनेक दिवस तुमच्या मनात होती ती अचानकपणे पूर्ण होणं, व्यक्तिमत्वात प्रगल्भता येणं यासारखे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांचा प्रवास तुमच्या तृतीय स्थानातून सुरू आहे. तेथून त्यांची दृष्टी सप्तम, भाग्य आणि इच्छापूर्तीच्या स्थानावर आहे. 50% फळानुसार जेव्हा मागील स्थानावरून त्यांची दृष्टी आपण पाहतो तेव्हा षष्ठ, अष्टम आणि दशम स्थानावर पडते. एकंदरीत मूळतः धनुराशीला गुरु महाराज कारक आहेत. असा हा कारक ग्रह वक्री होऊन जेव्हा 12 पैकी 8 स्थानांवर प्रभाव पाडतो आहे तर त्याचे निश्चितच भरभरून शुभफळं धनुजातकांना प्राप्त होतील. ही शुभफळं कोणती? तर गेली अनेक दिवस जे जातक नोकरीसाठी प्रयत्न करीत होते यश मिळत नव्हतं, अचानक यश मिळेल. घरात सुसंवाद निर्माण होईल, अचानक धनलाभ होईल, प्रॉपर्टीतून लाभ होऊ शकतो, भाग्यात वृद्धी, कर्मात वृद्धी आणि लाभातही वृद्धी होऊ शकते. थोडक्यात चारो उंगड्या घीमे असं आपण ज्या स्थितीला म्हणतो तशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. त्यामुळे या लाभदायक काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज या राशीला नैसर्गिक कारक नाहीत, मात्र त्यांचा प्रवास मकर राशीच्या द्वितीय म्हणजे कुटुंब, धन, वाणी या स्थानातून सुरू आहे. तेथून त्यांची षष्ठ, अष्टम आणि दशम स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे मकर जातकांना गुरु महाराज मूळतः नोकरी व्यवसाय या दृष्टीने अत्यंत शुभ फळं देत होते. वक्री झाल्यावर या शुभतेत अजून जास्त वाढ होईल. तसंच ते वक्री काळात मागील राशींचा 50% प्रभाव देत असल्यामुळे शिक्षणात यश, संततीची इच्छा पूर्ण होणं, विवाह जुळून येणं, भाग्यात वृद्धी होणं अशा अनेक शुभ प्रभावांमध्ये वाढ होईल. त्याचा मकर जातकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावा. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीतून गुरु महाराजांचं गोचर सुरू आहे. कुंभ राशीला गुरु महाराज हे लाभेश आणि धनेश असले तरी कारक ग्रह मात्र नाहीत. ते राशीतूनच प्रवास करीत असल्यामुळे त्यांची शुभफळं कुंभ राशीला मिळतच आहेत. आता ते वक्री होतील तेव्हा त्यांच्या शुभतेत अजून जास्त वाढ होईल. त्याचे शुभ परिणाम कुंभ जातकांवर होतील. राशीतल्या गुरु महाराजांची दृष्टी पंचम, सप्तम आणि भाग्य या तीन स्थानांवर असल्यामुळे शिक्षण, संतती, इष्टदेव, जोडीदार, भाग्य, परदेशगमन या सगळ्या गोष्टींची शुभफळं गुरु महाराज तुम्हाला देत होते. विवाह इच्छुक व्यक्तींचे विवाह जुळून येणं. जे जातक प्रेमाचं रूपांतर विवाहात व्हावं म्हणून प्रयत्नशील असतील त्यांना यश मिळणं अशा अनेक गोष्टींची शुभफळं गुरु महाराज या काळात देतील. याशिवाय 50% फळं मागील घराची असल्यामुळे चतुर्थ, षष्ठ आणि अष्टम या स्थानाची फळं देखील तुम्हाला प्राप्त होतील.
त्यामुळे वास्तुयोग निर्माण होणं, गेली अनेक दिवस जे जातक वास्तूसाठी वास्तूच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न करीत होते त्यांना या काळात अनपेक्षितपणे यश मिळू शकतं. याशिवाय नोकरीत पदोन्नती, कौटुंबिक धनलाभ असे अनेक लाभ गुरु महाराजांच्या 120 दिवसाच्या गोचरमध्ये अनपेक्षितपणे तुम्हाला प्राप्त होतील. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या राशीला कारक ग्रह आहेत. आता ते वक्री होत आहे, त्यांचा प्रवास तुमच्या राशीच्या व्ययातून सुरू असल्यामुळे कारक ग्रह असूनही फारसा लाभ ते तुम्हाला देत नव्हते. मात्र आता जेव्हा ते वक्री होतील तेव्हा अचानक शुभ प्रभावात वाढ होईल. व्ययस्थानातून गुरु महाराजांची दृष्टी पंचम दृष्टी चतुर्थ स्थानावर, सप्तम दृष्टी षष्ठ स्थानावर आणि सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर पडत आहे. तसंच वक्री अवस्थेत ते 50% फळं मागील घराची देणार असल्यामुळे तेथून त्यांची दृष्टी तृतीय, पंचम आणि सप्तम स्थानावर पडणार आहे. म्हणजे एकंदरीत जेव्हा आपण विचार केला तर व्यवसाय, परदेशगमन, नोकरी, संतती, शिक्षण, वास्तू, भाग्य या सर्व दृष्टीने भरभरून शुभ फळं मीन जातकांना या काळात प्राप्त होतील. गेली अनेक दिवस मीन जातक सातत्याने संघर्ष करीत आहे, त्यामुळे खूप उन्हात चालल्यानंतर एखाद्या वृक्षाच्या छायेखाली जो विसावा मिळतो तो मीन जातकांना या वक्री गुरुच्या काळात मिळणार आहे. हे असं असलं तरी साधारणपणे जे 20 दिवस आहेत ते थोडे संकटाचे आहेत. या काळात सर्वांनी सावधानता बाळगावी. विशेष म्हणजे या गुरुच्या वक्री काळात योग, प्राणायाम, मॉर्निंग वॉक या गोष्टी नित्यनियमाने सर्वांनी सुरू कराव्यात. कारण 22 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर हा जो काळ आहे त्यात विविध आजार निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आपण जो सातत्याने विचार करतो आहे की करोनाची तिसरी लाट येईल का, तर ती या काळात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून त्याआधी तुम्ही तुमची प्रतिकार क्षमता अंतर्गत वाढवून घ्या, इंटरनली तुम्ही स्ट्रॉंग व्हा, जेणेकरून तुमच्यावर दुष्प्रभाव पडणार नाही. अशा प्रकारे गुरु महाराजांच्या वक्री अवस्थेतील शुभ फळं विविध राशींना प्राप्त होत असली तरी एक सूचना इथे द्यावीशी वाटते, ती म्हणजे 22 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर हा काळ सर्वांसाठी त्रासाचा होऊ शकतो. म्हणजे कोरोना काळाच्या पूर्वी आम्ही कायम फक्त आणि फक्त व्यक्तीच्या पत्रिका पाहत होतो, मात्र कोरोना काळाने आम्हाला सर्वप्रथम हे शिकवलं की फक्त व्यक्तीच्या नव्हे तर ती व्यक्ती ज्या राज्यात राहते त्या राज्याची, त्या देशाची आणि पृथ्वीची देखील पत्रिका बघा. मग ती पत्रिका कशी पाहावी? तर पृथ्वीची पत्रिका ही निसर्ग कुंडलीनुसार आपण पाहत असतो. ती पाहत असताना 120 दिवसांपैकी हे जे 20 दिवस आहेत ते अनेक अर्थांना अनेकांना जागतिक पातळीवर, देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर, सरकारी यंत्रणांना, नैसर्गिक आपत्ती आणि माणसांना अशा सर्वांना हे दिवस त्रासदायक होऊ शकतात. त्यासाठी फक्त प्रत्येक राशीच्या जातकाने स्वतःची, परिवाराची काळजी घ्यायची. मात्र इतर वेळी अनेक प्रकारची शुभ फळं गुरु महाराज हे तुम्हाला देणार आहेत. मागील महिन्यात शनी महाराज वक्री झालेले असून त्याचा सर्व राशींवर पडणारा प्रभाव आपण व्हिडिओद्वारा सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा. अलीकडच्या काळात आम्ही उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, राज ठाकरे, शरद पवार, बाबा रामदेव या राजकीय व्यक्तींच्या पत्रिकांचे विश्लेषण करणारे काही व्हिडिओ बनवले. आम्ही कोणत्याही पक्षाला, कोणत्याही नेत्याला, कोणत्याही धर्माला सपोर्ट करण्यासाठी हे व्हिडिओ बिलकुल बनवले नाहीत. जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा महत्त्वाच्या व्यक्ती असतील त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकामध्ये असते आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना त्या मुद्द्यांवर बोलणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं.
प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आमचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे, त्यामुळे कदाचित आपले अलीकडचे काही व्हिडिओ लोकांच्या विशेष पसंतीस उतरले. हे व्हिडिओ सध्या ट्रेडिंगवर आहेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तीवर आपण व्हिडिओ बनवले. विविध पक्षांच्या व्यक्तींवर हे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ खूपच गाजले आहेत. हे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण पाहू शकता. वक्री गुरु महाराजांचा सर्व राशींवर पडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, म्हणून आता आपण थांबूया. ज्योतिषशास्त्राची अशीच नवीन माहिती नवीन विषयासह पुढील भागात घेऊन आपण नक्कीच पुन्हा भेटू. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.